हॅलो मित्रांनो, नमस्कार. महापरीक्षा गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, नगर परिषदसाठी करनिधान अधिकारी या पदासाठी ग्रेड एचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्यासाठी मित्रांनो सिलेक्ट झालेल्या मुलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुमच्यापैकी बहुतेकांनी ती आतापर्यंत बघितली तरी असेल आणि यावरून आपल्या निदर्शनात आले आहे मित्रांनो की कट ऑफ हा खूप हाय गेलेला आहे नगर परिषदचा. कारण खूप विद्यार्थी मेन्स परीक्षेसाठी क्वालिफाय झाले होते, त्यामुळे आपण ओपनचा कट ऑफ बघूया इथे किती लागलेला आहे ग्रेड एसाठी. तर बघा, टॉपर आपल्याला दिसतो आहे संचित कृष्णा घुमल, याला 136.25 आहे. आणि ओपनचा कट ऑफ मित्रांनो इथे गेलेला आहे ओपन जनरलसाठी. हे बघा, ओपन जनरल 7, ओपन जनरल 11, त्याच्यानंतर ओपन जनरल. तर ओपनचा मित्रांनो कट ऑफ गेलेला आहे इथे 130 गेला आहे ओपनचा कट ऑफ. 130व्या नंबरवर ओपन जनरलचा कट ऑफ गेलेला आहे 130.5. हे या मुलाला मार्क्स आहे. अबासो दादासो मुधे, अबासो दादासो मुधे या मुलाला मिळाले आहे 130.5 मार्क्स आणि याला ग्रेड ए प्राप्त झालेला आहे. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ किती आहे तो बघूया. तर फिमेल जनरल फिमेल ओपनमध्ये कट ऑफ गेलेला आहे 118.75, ग्रेड ए मिळालेला आहे फिमेलला. आणि एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ गेलेला आहे 107.75, ग्रेड ए मिळाला आहे ओपन जनरलला एक सर्व्हिसमॅनला 107.75वर. त्यानंतर पार्ट टाईम डिप्लोमा होल्डर म्हणजेच अंशकालीन पदवीधर यांचा कट ऑफ गेलेला आहे 78.5. मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की अंशकालीन पदवीधर यांचा कट ऑफ खूप कमी जाईल. मी तर सांगितलं होतं तुम्हाला त्यांना ग्रेड सीसाठी नॉमिनल फक्त 67.5% म्हणजे 67.5 मार्क्स असतील तरी ते सिलेक्ट होऊन जातील. यानंतर प्रोजेक्ट अफेक्टिकचा बघूया, तर त्यांचा हाय गेला 124.75 गेला आहे. ओपन अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्तांचा 117 गेला आहे. अनुसूचित जातीचा ग्रेडेसाठी कट ऑफ गेलेला आहे बघूया. तर SC जनरलचा कट ऑफ गेलेला आहे ग्रेडेसाठी 123.75, यांचाही हाय गेलेला आहे. SC फिमेलचा कट ऑफ गेलेला आहे 112.5 ग्रेडेसाठी. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन SCचा गेला आहे 82.75 ग्रेडेसाठी. पार्ट टाईम डिप्लोमा होल्डर SC 94 गेलेला आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड SC ग्रेडेसाठी 114 गेलेला आहे. अनुसूचित जमाती म्हणजे ST गेला आहे मित्रांनो जनरलचा 119.25, ST फिमेल 106.25. मी तुम्हाला पहिले सांगितले होते की ST फिमेलचा कट ऑफ खूप कमी जाईल. मला वाटते ग्रेड सी त्यांना 90% भेटून जाईल आणि ST जनरललासुद्धा ग्रेड सी हे 100 ते 105 मनामध्ये भेटून जाईल. त्यानंतर विमुक्त जातींचा बघूया कट ऑफ. तर विमुक्त जातीचा कट ऑफ गेलेला आहे जनरलसाठी 126.5, फिमेलसाठी 118.75. भटक्या जमातीचा कट ऑफ गेलेला आहे जनरलसाठी मित्रांनो 127.5. त्यानंतर NTBसाठी गेलेला आहे 110 फिमेल. त्यानंतर भटक्या जमाती क म्हणजेच NTB कसाठी कट ऑफ गेलेला आहे, कसाठी कट ऑफ गेलेला आहे 128 जनरलसाठी. त्यानंतर NTC फिमेलसाठी कट ऑफ गेलेला आहे 121.5. भटक्या जमाती ड साठी एकच पद होतं, त्यांचा कट ऑफ गेला 130 जनरलसाठी. त्यानंतर OBCसाठी कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो OBC जनरल बघूया 128.75. OBC फिमेलचा कट ऑफ गेला 119.5. OBC एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ गेला 105. OBC स्पोर्ट पर्सनचा कट ऑफ गेला 118.75. आणि पार्ट टाईम ग्रॅज्युएटेड म्हणजेच अंशकालीन पदवीधरचा गेला आहे मित्रांनो 101.5. तर अंशकालीन पदवीधरचा कट ऑफ कमीच जाणार होता. आणि त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडचा गेला 124.5. SBC जनरलचा गेला 125.75. तर कट ऑफ हाय गेलेला आहे. याच्यावरून आपल्याला समजेल की कोणत्या कॅटेगरीसाठी कितीपर्यंत त्यांना ग्रेड सी मिळेल. तर मी तुम्हाला एक प्रेडिक्शन देतो की जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहे ओपन जनरल यांना 122 ते 123 मनामध्ये ग्रेड सी मिळेल. त्याचप्रमाणे OBC आहे OBC जनरलला मित्रांनो 118 ते 120 मनामध्ये ग्रेड सी मिळेल. SCना मित्रांनो 114 ते 116 मनामध्ये ग्रेड सी मिळेल SC जनरलला. आणि OBCचा कट ऑफ तर मी तुम्हाला दिलेला आहे. आणि ST जनरलला 100 ते 105 मनामध्ये मित्रांनो ग्रेड सी मिळेल. तर यावरून हे कट ऑफ प्रेडिक्शन दिलेलं आहे. बाकीच्या लिस्ट लवकरच प्रदर्शित केल्या जातील DMA मार्फत. तर वाट बघा आणि यासाठी कोणते डॉक्युमेंट लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी याची सर्व लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर महापरीक्षा गुरुवर तुमच्यासाठी अपलोड करून दिलेली आहे. तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. सर्व जे कागदपत्र डॉक्युमेंट जे काही लागते ते सर्व आम्ही आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड करून दिलेले आहे. आणि याची जी लिंक आहे संबंधित ते आम्ही आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहोत. आमच्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक शेअर करणार आहोत. तर तुम्ही ते बघून घ्या आणि समोरच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे चॅनल महापरीक्षा गुरु मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.